अशी रांगोळी काढूया. आज काढूया ठिपक्यांची रांगोळी. तर काय करायचं आहे, 7 ठिपके मारायचे आहेत. किती? 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. याच्या खाली पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6. 7 नंतर मारले 6, त्यानंतर त्याच्या मधोमध 1, 2, 3, 4, 5. 6 नंतर किती मारले? 5. आता 1, 2, 3, 4. परत त्याच्या खाली 1, 2, 3. त्याच्या खाली 1, 2. आणि पुन्हा 1. बघा, असे ठिपके मारून घ्यायचे आहे. आता याला काय करूया, जोडून घेऊया. तर आता काय करायचं आहे बघा, हे खाली जे आपण 6 ठिपके मारलेत ना, त्याला बरोबर सरळ अशी एक रेष मारायची. इकडनं पण तसंच करायचं. हे तुम्हाला कळायला सोपं जाईल. आणि आता इथे खाली 3 ठिपके आहेत, त्याला पण अशी एक रेषा मारून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, हे समोरासमोरचे जे ठिपके आहेत हे रेष मारून जोडून घ्यायचे आहेत असे. पुन्हा हे समोरचे 2 ठिपके रेष मारून जोडून घ्यायचे आहे. आता तसंच इथे वरती पण समोरासमोरील 2-2 ठिपके जोडायचे आहेत. आता हे पण बघा. आता राहिलं हे 1, यालाही जोडून घेऊ. आले लक्षात? बघा, आता काय करायचंय, हा 1, 1, 1 ठिपका राहिलाय हो ना. आधी काय करूया, याला जोडून घेऊया. आता हा दुसरा 1 मधला ठिपका आहे, हे 2 दोन्ही बाजूनी काय करायचंय, यालाही जोडून घ्यायचं आहे. पुन्हा आता इथे जो ठिपका आहे याला पण जोडून घ्यायचं आहे. आता हा ठिपका, याला काय केलंय, 2 रेषा मारून जोडलं. मग इथला ठिपका, याला पण 2 रेषा मारून जोडायचं. आता इथे जो हा ठिपका होता, हे दोन्ही पण काय करायचे, याला आणून जोडायचे. आता याचंही तसंच, आधी हा वरचा ठिपका जोडायचा. आता पुन्हा हे 2, हे कुठे जोडायचे, मधल्या ठिपक्याला. आता हे 1 राहिलेला एवढा आपण असाच जोडून घेतो. आता याला अजून काय करू शकतो, यालाही आपण वाढवू शकतो. म्हणजे हे जे रिकामे रिकामे दिसतात ना, याला नुसतं सुद्धा आपण नंतर जोडू शकतो. म्हणजे काय होईल, याचं सुंदर फूल दिसेल. काय केलंय आपण, रांगोळी काढण्यासाठीच रंगाचा वापर केला आहे, हो ना. बघा, आता यावर पुन्हा काय करू शकतो आपण, मध्ये मध्ये असा रंगाचा 1-1 ठिपका देऊ शकतो. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठिपके द्यायचे आहे. सुंदर रांगोळी तयार. आणि यात रंग भरायची ही गरज नाही.
तुम्हाला खुशी आहे।